नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे. अशाच एका उन्हाळ्याच्या दुपारी दमलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी लिंबू सरबत कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. सर्वात आधी आपण लिंबू सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊ. लिंबू सरबत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू, एक वाटी साखर, अर्धा इंचा आलं, स्वादानुसार मीठ, एक चमचा चाट मसाला आणि गरजेनुसार पाणी. सर्वात आधी आपण साखर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्यासोबत आल्याचा तुकडा पण मिक्सरला लावून घेऊ. आलं आपण ठेचून घेतलेले आहे. लक्षात घ्या, आपल्याला फक्त आल्याचा रस साखरेमध्ये उतरवून घ्यायचा आहे, म्हणून आपण अगदी जेमतेम 30 सेकंद हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता आपण एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये आपली ही आले मिश्रित साखर मिक्स करून घेणार आहोत. आपण पाहू शकतो की आल्याचा रस साखरेमध्ये व्यवस्थितरित्या उतरला आहे. आता आपण यामध्ये मीठ आणि चाट मसाला घालून थोडं ढवळून घेऊ. आता आपण यामध्ये लिंबू घालणार आहोत. लिंबू कापण्याआधी जर लिंबू लादीवर असा दाबून घेतला तर लिंबूचा रस पटकन निघतो. आता आपण हे मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ. आपण पाहू शकतो या आल्याच्या साली सरबतावर तरंगत आहेत, म्हणून आपण हे सरबत व्यवस्थितरित्या गाळून घेणार आहोत. आणि आत्ता आपला लिंबू सरबत रेडी आहे. तुम्ही हवं तर यामध्ये बर्फही घालून सर्व करू शकता. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.